नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम. आज आपण आहोत यूपीमध्ये आणि ते खूप जास्त थंडी आहे. प्रयागमध्ये आपण आहोत आणि आपण इथे आलो आहे म्हटल्यावर तर व्हिडिओ व्हायलाच पाहिजे. प्रयाग येथील जे देवीचं मंदिर आहे हे 40 नंबरचं शक्तीपीठ आहे की देवीची आपण पाहतो. ज्यावेळेस दक्षाने यज्ञ केलेला होता, सती पार्वती त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःचा देह ठेवलेला होता आणि त्यावेळेस महादेवाने पार्वतीला घेऊन ज्यावेळेस तो निघाला होता कैलासावर, त्यावेळेस देवीचे जे काही एक एक शरीराचा भाग खाली पडलेला होता, तिच्या डाव्या हाताचं जे 4 बोटं आहेत ज्या ठिकाणी ज्याशी त्याचं शक्तीपीठ तयार झालं त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत प्रयागराज येथे. आणि ते येथील जे मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवणार. प्रयागमध्ये खूप जास्त थंडी आहे आणि मी इथे एकटी आलेली नाही आहे, माझ्याबरोबर अनेक जण आहेत हे तुम्ही सगळेजण पाहताय. खास आपण या प्रयागमध्ये या थंडीमध्ये खास देवीचा व्हिडिओ घेण्यासाठी आलेलो आहोत. खास हे मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहेत. आम्ही शंखनाथ पथकातले आहोत, सगळेजण खूप एन्जॉय करतोय आणि खास यांच्याबरोबर मी तुम्हाला मंदिर दाखवते. चला तर मग माझ्याबरोबर. हे खूप छान असं पेंटिंग की यामध्ये महादेव आणि पार्वती यांची कथा आपल्याला दिसून येते. ती कथा नेमकी काय आहे, हे देवीचं मंदिर काय आहे, आपण येथील पुजारी यांच्याकडूनच जाणून घेऊ. शक्तीपीठ आहे, शक्ती माता का यहाँ पे दाहिना हाथ है, राइट हैंड है और माता का नाम अनूप शंकरी के नाम से जाना गया है. पुस्तकों में प्रयागी मानवेश्वर के नाम से भी कहा गया है माता को. और मुख्य रूप से माना जाए तो शक्तिपीठ में माता का जो है स्वरूप होता है, यहाँ पे माता का पालना स्वरूप है क्योंकि माता की यहाँ पर कोई मूर्ति नहीं है, निराकार रूप में माता है और यहाँ पर पालने की ही पूजा अर्चना होती है. लोग भक्त जो भी अपनी कामना लेकर के आते हैं, साधारण रूप से कहा जाए तो यहाँ के लोग पुत्र की कामना, पुत्र या पुत्री जो है संतान प्राप्ति कामना के लिए आते हैं. और माता का ये निराकार रूप में माता का वस्त्र है, ये पालना झूला स्वरूप है, नीचे इसके कुंड है, इसी कुंड में माता का हाथ आके समाहित हुआ है और समाहित होने के बाद वो अलक्षित हो गया, अदृश्य हो गया है, इसलिए माता को यहाँ पर मूर्ति नहीं हुई है. और जो ऊपर देख रहे हैं श्री यंत्र है, इसके नीचे श्री चक्र है माता का. और ये अष्टादशी में जो है 14 नंबर शक्तिपीठ है और माता को यहाँ पे अरूप शंकरी के नाम से जाना गया है. आपका नाम क्या है सर? विकास मिश्रा, यहाँ पुजारी पद पे नियुक्त है. ओके, खूब खूब धन्यवाद. तर आपण पाहिलं इथे हे श्रीयंत्र असं दिसत आहे, इथे देवीचं कोणतीही मूर्ती स्वरूप नाहीये, इथे हा पाळणा आणि देवीचं वस्त्र आहे. ही जाणून घेतली आपण इथली माहिती. आता आपण प्रयागमध्ये आहोत आणि महत्वाची अशी माहिती इथे गुरुजींनी दिलेली आहे. इथे पुजारी आहेत, तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे मंदिर. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला इतर देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. देवीची जी 9 रूपं आहेत ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. वेगवेगळ्या देवता आहेत त्यांच्याही मूर्ती मंदिरं इथे पाहायला मिळतील. एक प्रसन्न आणि वेगळं वातावरण आपण महाराष्ट्रातले
अनेक मंदिरं तर पाहिली आहेतच, पण प्रयाग किंवा यूपीमधील ही जी मंदिरं आहेत याचं वेगळेपण काय आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर असेच वेगवेगळे आणि छान छान व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी यापुढे येतच राहील. यूपीची काही मंदिरे, प्रयाग असेल, काशी असेल, अयोध्येतील काही मंदिरं असतील, मी खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर अजूनही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि पाहत रहा आपले व्हिडिओ. आपलीच दीपिका जंगम.